आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते. चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी. इंधन दरवाढी विरोधात महिला काँग्रेस तर्फे केंद्र सरकारला शेणी आहेर. गेल्या काही महिन्यात पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर दरवाढीने उच्चांक गाठलाय. सातत्याने होणाऱ्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज महिला काँग्रेस तर्फे कल्याणमध्ये इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारला शेणी भेट देण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संध्याताई सवालके यांच्या आदेशाने आज महिला काँग्रेस तर्फे महागाईचा विरोध म्हणून आंदोलन होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण डोंबिवली महिला काँग्रेस आज तहसीलदारांना निवेदन देऊन आपला विरोध दर्शवित आहे. आज आम्ही नरेंद्र मोदीजींना शेणी आहेर केली. शेणी आहेर करण्यामागचं भाग कारण असा की पुन्हा म्हणजे केंद्र सरकारने नरेंद्र मोदी सरकारने भारतातल्या महिलांवर महागाई घरगुती सिलेंडरचे दर वाढवून शेणी पेटवण्याची वेळ आणली. म्हणूनच तो शेणीचा आहेर आमचा नरेंद्र मोदीजींनी स्वीकार करावा अशी नरेंद्र मोदीजींना रिक्वेस्ट आहे. आणि आज आम्ही इथे कमी लोक यासाठी जमलो आहे की पोलिसांनी काल आम्ही जेव्हा पोलिसांना माहिती दिली की आम्ही तहसीलदारकडे निवेदन देणार आहोत किंवा आंदोलन करणार आहोत तर त्यांनी सांगितलं की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण 5 जणींपेक्षा आपल्या इथे जमावबंदी लागू आहे जमू शकत नाही. म्हणूनच आम्ही कमी लोकांमध्ये आमचा जो विरोध आहे तो दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच तो विरोध नरेंद्र मोदीजींपर्यंत पोहोचेल. सातत्याने इंधन दरवाढ होत असून गृहिणींचे बजेट कोलमडले त्यामुळे आता सरकारने गृहिणींवर शेणी वापरण्याची वेळ आणली आहे. सरकारने इंधन दरवाढ कमी करावी अशी मागणी यावेळी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट कल्याण, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तुर्तास धन्यवाद.